नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, एक गुणाकार तुमच्या समोर घेतो बघा, 89 गुणिले 92. आता मित्रांनो, हा गुणाकार एक सेकंदात सोडवण्यासाठी मी काय करीन, इथं 11 लिहील आणि इथं 8 लिहील आणि मग माझं उत्तर तयार झालंय. बघा मित्रांनो, 89 गुणिले 92 बरोबर 8188. तुम्ही म्हणाल, सर हे उत्तर इतकं झटकन तुम्ही कसं काढलं? तर हेच समजावून देण्यासाठी आजचा व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन आलोय. या व्हिडिओमधून मित्रांनो, अशा काही संख्या असतात की ज्यांचा गुणाकार करणं फक्त एक सेकंदाचं काम असतं, तर त्या संख्या कोणत्या असतात ते समजावून घेऊ आणि तो गुणाकार एका सेकंदात कसा करायचा तेही समजावून घेऊ. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मजेशीर असणार आहे आणि खूप महत्त्वाचा देखील असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ अजिबात वाया घालवणार नाही, लेट गेट स्टार्टेड. तर चला मित्रांनो, दोन उदाहरणं तुमच्या समोर घेतली, 89 गुणिले 92. आता हा गुणाकार झटकन कसा करायचा, काय करायचं मित्रांनो, इथं या संख्या 100 जवळच्या आहे, बरोबर की नाही? मग ही 89 जी संख्या आहे ती 100 किती कमी आहे ते लिहा बरं. 89 ही संख्या 100 कमी आहे आणि 11 कमी आहे म्हणून त्याच्या समोर ते लिहून घेतले. 92 ही संख्या 8 कमी आहे. पहिली पायरी समजली मित्रांनो तुम्हाला, काय केलं बघा, 100 जवळची संख्या आहे, मग 89 ही संख्या 100 किती कमी, तर 11 कमी आहे. 92 ही संख्या 100 किती ने कमी, तर 8 कमी आहे, लिहून घेतलं. आता हे जे 11 आणि 8 आहे ना, यांचं गुणाकार करा. 11 8 88 जो गुणाकार येईल मित्रांनो, तो गुणाकार हा 2 अंकी असला पाहिजे. समजा तो एकच अंकी आला तर काय करायचं, किंवा 3 अंकी आला तर काय करायचं तेही तुम्हाला सांगतो मित्रांनो. पण 11 8 88 हा गुणाकार 2 अंकी आला आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही अडचणच नाही. आता 2 अंकीच असला पाहिजे, बरोबर. ही झाली दुसरी पायरी. पहिली पायरी काय, 100 किती कमी ते लिहून घेतलं. जेवढे कमी होते त्या दोघांचा गुणाकार केला, लिहून टाकला, बरोबर. आता मित्रांनो, यातली कोणती एक संख्या घ्या, 89 घ्या आणि त्यातून हे 8 वजा करून टाका. असे तिरपे बघा, तिरपे. 89 तिरपे संख्या कोणती आहे, 8. 89 मधून 8 वजा करा. किंवा तुम्ही जर म्हणाल 89 मधून 8 नाही वजा करायचे, मला 92 मधून 11 वजा करायचे, मग काय होईल, तरी सुद्धा चालेल, काहीच अडचण नाही. 92 तून 11 वजा केले तरी सुद्धा 81 उत्तर येईल. बघा मित्रांनो, 92 मधून 11 काढले, 1 काढला 91, अजून 10 काढले 81, बरोबर, इथं 81 येतील. किंवा तुम्ही 89 मधून 8 काढून टाका तरी सुद्धा 81 उत्तर येईल. आणि हे एकदा तुमचं झालं की तुम्हाला उत्तर आलं. तुम्ही जर 89 गुणिले 92 प्रत्यक्ष करून पाहिले तर तुम्हाला हे 8188 हेच उत्तर मिळेल. आहे का नाही सोपी पद्धत मित्रांनो? चला आपण पुढचं उदाहरण सोडून घेऊ. पुन्हा एकदा आपली महत्त्वाची कंडिशन काय आहे, त्या संख्या 100 जवळच्या असल्या पाहिजे, बरोबर. 97 आणि 98 ही संख्या 100 जवळची आहे, मग काय करायचं, 100 कितीने कमी. 97 ही संख्या 100 3 कमी, लिहून घेतले समोर. 98 ही संख्या 100 2 कमी आहे, घेतले लिहून. आता जेवढ्याने कमी आहे, दुसरी पायरी काय, जे कमी जेवढ्याने कमी आहे ना, त्या ज्या संख्या मिळाल्या त्यांचा गुणाकार करा, 3 × 2 = 6. आता मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलंय जे उत्तर येईल ते 2 अंकी असलं पाहिजे, ते तर एकच अंकी आलं, मग 2 अंकी करून घ्या. 2 अंकी करताना उत्तराची किंमत नको बदलायला, मग 6 उत्तर आलंय ना, ते 6 राहिलं पाहिजे. मग ह्या बाजूला 0 द्या, ह्या बाजूला 0 दिल्यामुळं हे 2 अंकी उत्तर पण झालं आणि 6 उत्तर आलं होतं ते 6 राहिलं, किंमत बदलली नाही. हे काम पण पूर्ण झालं आपलं. आता पुढचं काम काय, 97 मधून 2 काढा, 95 उरतील, किंवा 98 मधून 3 काढा तरी 95 उरतील मित्रांनो. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल काय करायचं असतं. अजून एक उदाहरण घेतो बघा, 88 गुणिले 91 बघा, 88 आणि 91 100 जवळचे आहे, 100 किती कमी. 88 ही संख्या 100 12 कमी आहे, बरोबर की नाही. 91 ही संख्या 100 9 कमी आहे, लिहून घेतलं. हे जे 12 आणि 9 मिळाले याचा गुणाकार करा, 12 9 108 होतात मित्रांनो. 108 उत्तर येतं, परंतु आपली इथं 2 अंक पाहिजे. मी तुम्हाला सांगितलंय इथं 2 अंक मिळायला पाहिजे, इथं 2 9 1 वाढून घेतलं, 0 देऊन घेतला, इथं मात्र 3 अंकी उत्तर आलं. अशा वेळेस काय करायचं, हा जो 1 आहे ना तो हातचा ठेवायचा,
तो बाजूला काढून ठेवा, पुढच्यामध्ये मिळवायचा तो. आता पुढे काय मित्रांनो, 88 मधून 9 काढा किंवा 91 मधून 12 काढा. आता 88 मधून 9 काढणं सोपं आहे, 88 मधून 8 काढले, 80 राहिले, अजून एक काढा 79, आणि हा हातचा मिळवा 80. हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर. तुम्हाला मी 3 प्रकारची उदाहरणं समजावून सांगितली मित्रांनो. यामध्ये पहिलं उदाहरण असं घेतलं की जिथं ऑलरेडी ह्या दोन्हींचा गुणाकार 2 अंकीच येत होता. 2 अंकी आल्यानंतर काही वेगळं करायची गरज नाही, 2 अंकी लिहून घ्या आणि हे तिरकस वजाबाकी करा. वजाबाकी का? कारण 100 पेक्षा कमी आहे म्हणून. इथं काय केलं मित्रांनो, इथं 3 × 2 = 6 एकच अंकी आलं होतं, 2 अंकी करून घेतलं, आणि इथं मात्र 3 अंकी आली होती, तो एक बाजूला काढून घेतला, वजाबाकी केली तिरकस आणि मग त्याच्यात टाकून दिला. तिन्ही उदाहरणं घेतली, यापेक्षा वेगळं उदाहरण असणार नाही. इथं कंडिशन काय आहे मित्रांनो, त्या संख्या 100 जवळच्या असल्या पाहिजे. आता याच्यापुढे जाऊ मित्रांनो. तुम्ही म्हणाल 100 थोडीशी जास्त असली तर काय, तरी सुद्धा चालेल. 100 थोडीशी कमी किंवा 100 थोडीशी जास्त अशा असल्या तरी चालतील. तर ह्या 100 कमी असलेल्या संख्या होत्या, 100 जास्त असेल 100 जवळचीच, तर त्यांचा सुद्धा गुणाकार कसा करायचा तेही समजावून देतो. त्यानंतर मित्रांनो, 1000 थोडीशी कमी आणि 1000 थोडीशी जास्त असेल तेव्हा काय करायचं तेही समजावून देतो. पहिल्यांदा समजावून घेऊ आता 100 जास्त असलेल्या 100 जवळच्या संख्या त्यांचा गुणाकार कसा करायचा. 2 उदाहरणं तुमच्या समोर घेतली मित्रांनो. ही दोन्ही उदाहरणं अशी आहेत की जी 100 जास्त आहे ह्या संख्या, पण 100 जवळच्या आहे. बघा, 104 100 जवळची, 107 सुद्धा 100 जवळची. मग यांचा गुणाकार चटकन कसा करायचा, तर ह्या 100 अगोदरच्या उदाहरणामध्ये 100 किती कमी असं विचारलं, इथं 100 किती जास्त, 4 जास्त, 107 ही 100 जास्त, बरोबर. ही पायरी कळली तुम्हाला. आता पुढे काय, जे आलंय ना इकडं बाजूला, जे जास्त आहे ना संख्या त्यांचा गुणाकार, जे लिहिलंय साईडला ते त्याचा गुणाकार करा. 7 × 28 तुम्हाला पुन्हा येतं तेच सांगतो, खाली उत्तर जे येईल ते उत्तर 2 अंकी संख्याच आली पाहिजे. 1 अंकी आली तर 0 देऊन घ्या, जे मागच्या उदाहरणात मी तुम्हाला सांगितलं, आणि 3 अंकी आली तर हातचा बाजूला काढून घ्या, आणि नंतर तुम्ही जे करणार त्यामध्ये तो हातचा मिळवून द्यायचा. बस एवढंच करायचं आहे, तीच पद्धत असणार आहे, फक्त इथं बेरीज आहे. बघा, 7 × 28 केले, बरोबर. आता अगोदरच्या उदाहरणात आपण वजाबाकी करत होतो कारण 100 कमी होती, आता इथं 100 जास्त आहे ना, तर तिरकी बेरीज करा. अगोदरच्या उदाहरणात तिरकी वजाबाकी करायचो, आता तिरकस बेरीज करा. 104 मध्ये 7 टाका किंवा 107 मध्ये 4 टाका, 7 × 4 = 11, 111. अशा पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर सुद्धा एकदम कमीत कमी वेळेत मिळतं मित्रांनो. तुम्हाला जर सराव झाला ना तर 1 सेकंद सुद्धा लागणार नाही याचं उत्तर काढायला. लक्षात नसेल आलं मित्रांनो, पुढचं उदाहरण घेऊ. बघा, 112 आणि 109 100 जवळचे आहे की नाही. मग ही 12 जास्त आहे, ही संख्या 9 जास्त आहे. बघा, येत आहे लक्षात, हे जे जास्त आले ना याचा गुणाकार करा. 12 × 9 = 108 होतात, लिहून टाका. तुम्हाला मी सांगितलं इथं 2 अंकीचं आलं पाहिजे उत्तर. हा जो 1 आला ना, हा 1 बाजूला घ्या आणि तो हातच्याचा ठेवा बाजूला, बरोबर. आता हा कुठं मिळवायचा आहे, जेव्हा आपण पुढची क्रिया करू त्यामध्ये तो मिळवून द्यायचा. 112 तून 9 काढायचे का आता इथं? नाही, इथं 100 जास्त आहे म्हणजे इथं जास्त आहे म्हणून मिळवायचे, बरोबर. 112 आणि 9 करा किंवा 109 आणि 12 करा, उत्तर सेम येणार मित्रांनो. तर 9 × 2 = 11, 121 होतील आणि हातचा टाका 122. झालं मित्रांनो तुमचं उत्तर. सराव करा, ज्याचा जितका जास्त सराव तो गणितात तितका फास्ट. तर इथं गणितामध्ये लक्षात ठेवायचं, सरावाला किंमत आहे, सरावाशिवाय गणित नाही मित्रांनो. अजून एक उदाहरण घेतो मित्रांनो, 110 × 108 काय करायचं आता चटकन करू. बघा, इथं 10 जास्त आहे, इथं 8 जास्त आहे, 10 × 8 = 80 करून घ्या आणि पुढे काय करायचं, तिरकी बेरीज करून टाका. 110 × 8 = 118. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही याची उत्तरं एकदम झटकन काढू शकता. 100 असलेल्या संख्या आहेत ह्या, म्हणजे 100 कमी असलेल्या आणि 100 जास्त असलेल्या, अशा संख्यांचा गुणाकार झटकन कसा करायचा ते तुम्हाला मी इथं समजावून दिलं. गुणाकाराची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल ना मित्रांनो, तर आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाका आणि लक्षात ठेवा मित्रांनो, 100 जवळच्या असल्या तरच ही पद्धत वापरा, म्हणजे तुम्हाला पटकन गुणाकार करायला सोपा जाईल. आता आपण कोणत्या संख्या घेणार आहोत, ज्या संख्या 1000 कमी असतात किंवा 1000 थोड्याशा जास्त असतात, अशा संख्यांचा सुद्धा गुणाकार मित्रांनो ह्या पद्धतीने एकदम झटकन करता येतो. त्याचीही काही उदाहरणं घेऊ, म्हणजे तुम्हाला या टाईपचे सर्व गुणाकार व्यवस्थित लक्षात येऊन जातील. तुमच्या समोर 2 उदाहरणं घेतली बघा.
यातलं पहिलं जे उदाहरण आहे हे 1000 जवळच्या संख्या आहे दोन्ही पण, परंतु 1000 कमी आहेत आणि इकडे 1000 जास्त आहेत आणि 1000 जवळच्याच आहे. पुन्हा तीच पद्धत वापरायची मित्रांनो, 989 1000 किती कमी आहे तर 1000 कमी आहे. बघा लिहून टाकले 992 ही संख्या 1000 कितीने कमी आहे तर ही संख्या आहे 8 कमी. एकदा हे तुमच्या लक्षात आलं की याचा दोघांचा गुणाकार करा, 11 8 88. आता इथं मात्र एक काळजी घ्यायची मित्रांनो, काय 100 बेस असलेल्या संख्यांमध्ये 2 उत्तर आलं तरी चालतंय, बरोबर 2 असलं पाहिजे. 1000 बेस असलेल्या संख्यांच्या बाबतीत म्हणजे ज्या संख्या 1000 जवळच्या आहे त्या संख्यांना तुम्ही जर ह्या पद्धतीने गुणाकार करणार असाल तर इथं 3 उत्तर असलं पाहिजे. लक्षात ठेवायचं हे, इथं मात्र उत्तर 2 आलं, 11 8 88 2 उत्तर आलं, 3 करून घ्या. तुम्हाला माहिती आहे 2 असेल तर 3 करायचं की 0 देऊन टाका पाठीमागे. 1 होता अगोदरच्या प्रश्नामध्ये एका ठिकाणी उत्तर, तर 2 करण्यासाठी आपण 0 देऊन टाकला, तसंच करा. आता याच्या पुढची पायरी मित्रांनो, तिरकस वजाबाकी करायची की बेरीज करायची, तर हे 1000 कमी आहे म्हणून वजाबाकी करा. बघा 989 8 काढले, 981 उत्तर आलं, किंवा 992 11 काढा तरी तेच येईल 981. तर अशा पद्धतीने याचं उत्तर झालं मित्रांनो. चला पुढे जाऊया, ही संख्या 7 जास्त आहे, ही संख्या 12 जास्त आहे. मुद्दा मी बेरजेचं चिन्ह देतोय बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल बेरीज करायची की वजाबाकी करायची. इथं मी मुद्दाम वजाबाकीचं चिन्ह दिलं म्हणजे वजाबाकी करायची, इथं बेरीज करायची. आता 12 7 84 2 उत्तर आलं, 3 करून घेतलं मी. आता पुढे काय, तिरकी बेरीज करा, 7 12 7 1012 7 मिळवा किंवा 1007 12 मिळा, 7 2 9 1019. तर हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर. लक्षात नसेल आलं मित्रांनो, अजून एक उदाहरण घेतो बघा. समजा 991 * 998 घेतले, 991 * 998, तर अशा वेळेस काय करणार तुम्ही, ही संख्या 9 कमी आहे, ही संख्या 2 कमी आहे 1000. या दोघांचं उत्तर 9 2 18 येतंय, हे 3 पाहिजे, 0 देऊन घेतला, 991 2 काढा, 989 हे झालं तुमचं उत्तर, किंवा 998 2 9 काढा तरीसुद्धा 989 हेच उत्तर येईल. आणि 1000 जास्त जर संख्या असेल तर समजा 1002 * 1005 घेऊ आपण, 1002 * 1005, तर अशा वेळी काय करा मित्रांनो, ही 2 जास्त आहे, ही 5 जास्त आहे, 5 × 10 उत्तर आलं, 3 पाहिजे म्हणून इथं 3 तयार करून घेतले, 1002 * 5 टाका, 1007. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळून जाईल मित्रांनो. तर मी तुम्हाला 1000 जवळच्या संख्या जर असल्या तर काय करायचं, आणि 100 जवळच्या संख्या असल्या तर गुणाकार कसा करायचा हे समजावून दिलं. अजून एक गुणाकाराचा टाईप आहे मित्रांनो, तोही समजावून घेऊया, म्हणजे आजच्या व्हिडिओत तुम्हाला गुणाकाराच्या अशा काही ट्रिक मिळतील की त्या प्रकारच्या संख्या जर असल्या तर तुम्ही झटकन त्याचं उत्तर सांगू शकता. तुमच्या समोर मित्रांनो 3 उदाहरणं घेतली बघा, 605 * 504, 709 * 402, 404 * 504. आता हा उदाहरणाचा टाईप कसा आहे ते लक्षात घ्या. यामध्ये आपण 2 टाईप शिकलो, पहिला आहे 100 जवळच्या संख्या, नंतर 1000 जवळच्या संख्या. हा तिसरा टाईप कोणता, की अशा संख्या 3 की ज्यांच्या मधोमध 0 आहे. बघा 605 मधोमध 0 आहे, इथंही 0 आहे, म्हणजे दोनही संख्या अशा असल्या पाहिजे की ज्यांच्या मध्ये 0 आहे आणि त्या 3 असल्या पाहिजे. तर ह्या टाईपच्या संख्यांचा गुणाकार सुद्धा आपल्याला मित्रांनो सेकंदात करता येणं शक्य आहे. कसा बघा, हे समजावून घ्या, म्हणजे तुम्हाला या टाईपचा गुणाकारही एकदम सोपा वाटून जाईल. काय करायचं, 5 * 20 करा, बरोबर 5 * 20 केले, हे 4 * 5 याचा गुणाकार करा, 5 * 20 याचाही गुणाकार करून टाका, 6 * 5 = 30, बरोबर. आता मध्ये तुम्हाला 2 लिहायचे आहे, ते 2 कोणते लिहायचे बघा, इथं 2 लिहायचे आहे तुम्हाला, ते 2 कोणते लिहायचे, ते जर जास्त आले तर पुढच्यात मिळवायचं, सोपं आहे की नाही. पण 2 कोणते लिहायचे, हा तिरका गुणाकार करा, 6 * 24 आणि 5 * 5 = 25, बरोबर. आणि याची बेरीज करा, 24 आणि 25 49 होता, लिहून टाका, झालं उत्तर तुमचं. चला पुढे जाऊया, तुमचे हे जर लक्षात नसेल आलं ना पुढे जाऊया. काय करा, कोणत्या टाईपचा गुणाकार आहे, हा 3 संख्या ज्यांच्यामध्ये 0 असतो, बरोबर, आणि त्या दोन्ही संख्या तशाच असल्या पाहिजे. 9 * 2 = 18 लिहून टाका, 7 * 4 = 28 तेही लिहून टाका. बघा 7 * 4 = 28 ह्या बाजू लिहिले, 9 * 2 = 18 ह्या बाजू लिहिले, आता मध्ये काय लिहायचं, तर यांचा तिरका गुणाकार करायचा असा, 9 * 4 = 36, 7 * 2 = 14, 36 आणि 14 = 50 होतात, लिहून टाका, झालं उत्तर. अजून एक शेवटचं उदाहरण आहे तेही घेऊ बघा,
चार चोक सोळा, पाच चोक वीस, पाच चोक वीस आणि चार चोक सोळा, बघा वीस आणि सोळा छत्तीस होतात, लिहून टाका, झालं उत्तर. मित्रांनो, काही गुणाकार असे असतात की सेकंदात त्याचं उत्तर शोधता येणं शक्य असतं. त्याच प्रकारचे गुणाकार मी तुम्हाला आज समजावून दिले. आता तुम्ही म्हणाल उदाहरणार्थ 78 गुणिले 53 असा गुणाकार आला तर 100 जवळच्या पद्धतीने करता येईल का? तर तसं करत जर बसलो तर आपल्याला खूप वेळ लागेल. बघा 78 ही संख्या 22 कमी आहे, 53 ही संख्या 47 कमी, हे जरा अडचणीचं होईल आपल्या. म्हणून ह्या प्रकारच्या संख्यांचा गुणाकार तुम्ही तसा करू नका. मित्रांनो, तुम्हाला तिन्ही टाईप जर व्यवस्थित समजले नसतील तर आपला व्हिडिओ पुन्हा एकदा पहा, पुन्हा एकदा समजावून घ्या, त्या टाईपची उदाहरणं घ्या, सराव करा. तुम्ही जितका जास्त सराव कराल तितका तुमचा फायदा होईल, तितकी उदाहरणं तुम्ही पटपट सोडवाल. गणित हा सरावाचा विषय आहे मित्रांनो. तुम्हाला एखादी ट्रिक कितीही सोपी वाटली तरी सुद्धा सराव असला पाहिजे, म्हणून भरपूर सारा सराव करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा, कमेंट लिहायला विसरू नका. गणितासंबंधीचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि अजून एक महत्त्वाचं, मित्रांनो, तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे आप चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या किमान 5 मित्रांना शेअर करा, म्हणजे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल. तर चला मित्रांनो, अशाच एखाद्या गणिताच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.